हिंगणघाट तालुक्यातील बांबर्डा येथील अविनाश गोसावी कुरसगे याने 26 जुलै सायंकाळच्या 5 दरम्यान गंगापूर ते बांबर्डा गावाला जात असताना तो शेतामध्ये शेतात शेती भेटलेल्या वडिलोपार्जन क्षेत्रातील विहिरीत पोहण्यासाठी उडी घेतली आणि त्यामधून तो बाहेर आलाच नाही आणि यामध्येच त्याचा अंत झाला। बांबर्डा येथील अविनाश गोसावी कुरसंगे याचे बांबर्डा गंगापूर शेत शिवारात सरकारकडून सिलिंग मध्ये भेटलेले 2.5 एकर शेत असून 26 जुलै गंगापूर गावाकडून आपल्या बांबर्डा गावाकडे जात होता व तो आपल्या शेतात गेला। परतीच्या वेळेस त्याला विहिरीचे भरगच्च पाणी पाहून पोहण्याचा मोह आवरला नाही, त्यातच त्याने विहिरीतील पाण्यात उडी घेतली। मात्र विहिरीचा आकार गोल आणि झऱ्या असल्यामुळे तो वरती आलाच नाही, त्याला बाहेर निघता आले नाही, त्यातच गडगडा खात त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। याबाबतची माहिती गावकऱ्यांना होताच गावकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत त्याचा अंत झाला होता। याबाबतची माहिती वडनेर पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह वडनेर येथे ग्रामीण रुग्णालयात पाठवला। पुढील तपास वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र शेट्टे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास लक्ष्मण केंद्रे, अमित नाईक, जमादार पोलीस कर्मचारी करीत आहेत। एमसीएन न्यूज करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा।